कामगार एक जुटीचा विजय येतो, कामगार एक जुटीचा विजय येतो, आमचा एक घे, आमचा एक घे, आमचा एक घे, समान काम समान वेतन झालेच पाहिजे, समान काम समान वेतन झालेच पाहिजे, आम सब एक घे, आम सब एक घे। झोन अध्यक्ष वर्कर्स फेडरेशन जळगाव, आमची या वीज मंडळाच्या तिन्ही कंपन्यामध्ये जवळजवळ आज 32,000 कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर लोक आज काम करत आहेत। ते जवळजवळ 10-10, 12-12, 15-15 वर्षे त्या लोकांना होऊन गेले आहे। तर ह्या लोकांना कायमस्वरूपी तुम्ही आस्थापनेवर घ्या ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की हायकोर्टाने आता निर्णय दिलेला आहे की समान काम समान वेतन हे कामगाराला कुठल्याही कामगाराला मिळालंच पाहिजे, त्या उद्देशाने ती दुसरीसुद्धा आमची मागणी आहे। कारण कंपनीने कॉन्ट्रॅक्ट पद्धत सुरू केली असल्यामुळे या कामगारांचं शोषण होत आहे, यांना पूर्ण पगार मिळत नाही, वेळेवर पेमेंट मिळत नाही, तर यांनी आपलं कुटुंब कसं चालवायचं, यांनी आपलं घर खर्च कसं करायचा, आई वृद्ध आई वडील असेल तर त्यांचं पालनपोषण कसं करायचं, तर हे इतकं त्यांना वेठबिगार म्हणून जर राबून घेत असतील तर ह्या गोष्टीला आमचा प्रामुख्याने विरोध आहे। याकरिता आमचं हे आंदोलन आहे, हे बेमुदत आंदोलन आहे। जोपर्यंत सरकार काही निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालणार आहे। याकरता आमचं हे संघटना आमची या सगळ्या लोकांच्या पाठीशी उभी आहे। ठीक।